काही दिवसापूर्वीच मराठवाड्यामध्ये मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली गेली होती आणि कुठेतरी ही शक्यता प्रत्यक्षात आल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे उस्मानाबाद येथे ओढ्या नाल्यांना पूर आला व लासोना आणि समुद्रवाणी या दोन गावाच्या मध्ये असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरामध्ये आपल्या इंडिका कारसह एक अज्ञात इसम पाण्यात वाहून गेली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की या परिसरात अधिक पाऊस पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला व या ओढ्याला पूर आल्याने त्यात इंडिका कार पाण्यात वाहून गेली. या कारमधील दोन नागरिकांना वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे, परंतु त्यातील एक व्यक्ती कारसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही बातमी कव्हर केली आहे आमचे उस्मानाबाद प्रतिनिधी यांनी. पाहूयात काय आहे बातमी. मी राजेश सुतार, लासोना येथील स्थानिकचा रहिवासी आणि स्थानिकचा शेतकरी. आज आमच्या लासोना समुद्रवाणी कामेगाव मेंढा या परिसरामध्ये प्रचंड ढगफुटी पाऊस झाला. 2 तासामध्ये पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. अगदीच्या शेतजमिनी खरडून गेल्यात. माझ्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतका मोठा पाऊस कधीच पाहिला नाही. आणि आज वड्यामध्ये प्रचंड पाणी आहे. पाणी जमिनीतलं सगळी माती खरडून जाते. अक्षरशः सोयाबीनचं अगदी 100% नुकसान झालं आहे. आणि एवढ्या मोठ्या पावसामध्ये आज आमच्या समोर दुर्दैवी घटना म्हणजे एक माणूस प्रत्यक्ष डोळ्यानं वाहून जाताना पाण्यात आला. आम्ही प्रयत्न करून सुद्धा त्या माणसाला वाचवू शकलो नाही. एक आज मला अतिशय वाईट वाटते त्या घटनेचं. आणि या सगळीकडे पाहता शासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी, लवकरात लवकर याचे पंचनामे करावे. आणि लोकांना, शेतकऱ्यांना काय नुकसान झाले आत्ता तर सांगू शकत नाही, पण उद्या सकाळी उठल्यानंतर प्रचंड हाहाकार, याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने नुकसान झालेलं दिसेल. एक इंडिका गाडी वाहून गेली होती, पण सुदैव चांगलं त्यामध्ये असलेले 2 व्यक्ती ज्या या परिसरामध्येच होत्या त्यांच्या सुदैवानं तीराला वाहून आल्या. आणि आमच्या इथल्याच काही स्थानिकच्या तरुणांनी प्रचंड मेहनतीनं त्यांना त्या पाण्याच्या बाहेर काढलं समुद्रवाणी लासोन्याच्या. आणि त्या सुखरूप आहेत. फक्त एकच व्यक्ती जी समुद्रवाणीच्या पुलाजवळ, त्याला वाचवण्याला अपयश आलं आहे. पण ती आणि ती इंडिका गाडी आता प्रवाहामध्ये कुठं पाण्यात आहे की आता लक्षात येणार नाही, कुठं अडकली आहे ती. पण या पावसानं प्रचंड मोठं नुकसान केलं आहे. एवढं दिसत निकाण थेंब या बोर्डापासून एक रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याच्या बरोबर अलीकडे तिथे एक भवरा झाला आहे. पाणी खचलं तिथं रस्ता खचल्यामुळं त्या लक्षात आलं नाही. आणि त्याला इकडून सूचना देऊन मी किंवा इकडून आरडून सुद्धा त्याला लक्षात आलं नाही. आमच्यातल्या काही तरुण त्याला साखळी धरून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. जवळ जाता जाता एकदम त्याचा त्यानं माणसं जवळ त्याला असा आधार मिळाल्यासारखं वाटला. आणि तो स्वतःहून पाण्याच्या बाहेरचा प्रयत्न करायला लागला. त्यामुळे त्याचा कल गेला आणि आमच्या समोर तो व्यक्ती वाहून गेला. ही सगळ्यात मोठी दुःखाची घटना आज आमच्या समोर घडली. भारत महादेव कवळे लासुना सोल आणली होती. माणूस तिथं वडेत ही झाला म्हणून, वडेत गेला म्हणून उभा राहिलेला होता, अडकला होता. आणि सोल आणून त्याला धराया जायला होता, असंच त्यानं पाय उचला, मध्ये पडला त्यानं पुलाच्या खाली. कुठलाही ती माहीत नाही. हां,